या बातमीचे प्रायोजक आहे पुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सिगारेट भरलेल्या आयशर टेम्पोवर धाडसी दरोडा टाकण्यात आला आणि या दरोड्यात 99,37,175 रुपयांचं सिगारेट बॉक्स चोरट्यांनी पळवले असल्याची अधिक माहिती एपीआय सुरेश निंबाळकर यांनी दिली आहे। काल दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 7:30-8 सुमारास आपल्या सोलापूर पुणे रोडने एक आयशर कंपनीचा कंटेनर नंबर आहे AP22TA2972 हा हैदराबादवरून भिवंडीकडे चार मिनार कंपनीचे सिगारेटचे बॉक्स ते कंटेनरमध्ये घेऊन चालक ते चालले होते। तर टेंभुर्णीच्या पुढे भीमानगरकडे जात असताना एका वळणावर पाठीमागून एक दुसरा एक टेम्पो वजा गाडी ट्रक आला आणि त्या कंटेनरच्या चालकाची गाडी डिवायडरच्या बाजूने दाबली तेव्हा त्याने ब्रेक मारला असता पाठीमागून एक 5 ते 6 लोक 6 ते 7 लोक आले आणि त्या गाडीमध्ये चढले त्याचा ते हात बांधले त्याचे त्याच्या डोळ्यावरती पट्टी लावून त्या कंटेनरचा त्यांनी ताबा घेतला त्याच्यावर त्यांच्यापैकी एकजण चालक चालवायला बसला आणि ह्या गाडीमधला क्लिनर आणि चालक यांना घेऊन तशीच गाडी पुढे नेली जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर 7-8 किलोमीटर आणि भीमानगरच्या त्या ठिकाणी उजनीचा आपला जो नदीवरचा पूल आहे त्याच्या अगोदर गाडी बाजूला घेतली आणि त्या दोघांना खाली उतरवलं आणि चार जण त्या लोकांना आत शेतामध्ये घेऊन गेले तिकडे त्यांचे हातपाय बांधले आणि चार जण त्यांच्या तिथं उभं राहिले बाकीचे दोघंजण तिघंजण काय जे होते ती गाडी घेऊन तसेच पुढे गेले 8:05 आपल्या सरडेवाडी तोलना करून गाडी पुढे पास झाली आणि पुढे साधारणतः पळसदेवच्या आसपास कुठेतरी गेल्यानंतर त्या गाडीतला तो सिगारेटचा माल दुसऱ्या गाडीमध्ये त्याने शिफ्ट केला आणि ती गाडी तिथं त्या ठिकाणी सोडून ते चोर जे आहेत तो माल घेऊन दुसऱ्या गाडीमध्ये पसारा निघून गेले। सॉरी 99,37,175 रुपयाचा माल आहे। तर हा माल कुठल्या गाडीमध्ये गेला आहे याचा काही नंबर वगैरे आपल्याला मिळाला नाही परंतु आपण लगेच रात्रीच्या वेळेस आपल्याला घटना खूप उशिरा कळली आपल्याला कारण ह्यांना ते शेतामध्ये बांधून ठेवलं होतं तिथे त्यांचे चार लोक पण होते नंतर ते माल शिफ्टिंग झाले होते लोक निघून गेले नंतर मग ह्यांनी स्वतःची सोडवणूक करून घेतली आणि तिकडे एका हॉटेलवर कुठल्या तरी ढाब्याजवळ तिथे आले ते तिथून कसं तरी करून पोलिसांना संपर्क झाला 12:15 आसपास आम्हाला कळलं आम्ही गेलो सर्वप्रथम सरडेवाडीचा जो टोलनाका आहे तिथे सगळे CCTV फुटेज पाहिले यांची गाडी जाता दिसते परंतु यांना काय आयडेंटिफाय करता आलं नाही कुठली गाडी दुसरी आहे त्याच्यात मागं पुढं असणारी लगेच कळलं असं आपण पुढं त्याप्रमाणे कळलं होतं पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड पुणे शहर सोलापूर ग्रामीण सगळ्या कंट्रोलला कळवलं सगळीकडे माहिती फ्लॅश केली सगळीकडे नाकामध्ये लावली होती त्यानंतर ती गाडी पुढं सोडून दिलेली जागा आम्हाला कळाली मग ती गाडी पण घेऊन आलो आहे आम्ही तर हे 3-4 जे महत्त्वाचे मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा पुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूमने आणले ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर आता मोबाईल घ्या तेही 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर ओप्पो विवो MI रिअलमी आयफोन नोकिया लाभा इंटेक्स वन प्लस आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त पुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये या पहा 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा त्याचबरोबर बूट रिअलमी वन प्लस नॉईज पोट्रोनिक्स MI आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध स्मार्ट टीव्ही वर ही भरघोस सूट MI आयफोन कोडॅक सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील स्मार्ट मोबाईल स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण पुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम 7 रस्ता पुमा मेडिकल समोर सोलापूर